मिरजर रेल्वे जंक्शन वरील रिक्षा स्टॉप स्थलांतरित करू नये, रिक्षा संघटनेच्या वतीनं यासाठी रेल्वे वरिष्ठ अधिकारी मिश्रा यांच्याकडे मागणी केली आहे. रिक्षा संघटनेचे रिक्षा स्टॉप संदर्भात निवेदन देण्यात आले. रेल्वे RPF रिक्षा थांबा हलवण्यासाठी वारंवार सांगत होते. त्या अनुषंगानं रेल्वे वरिष्ठ अधिकारी मिश्रा यांनी मिरज रेल्वे स्थानक इथं आला असता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अजमुद्दीन खतीब आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे महेश चौगुले, मोहसिन काझी, नागेश राठोड, राजू पटवेगार, झाकीर कुरुणे, संतोष परदेशी, अमीन मुल्ला, सरफराज काझी, रफीक खतीब यांनी भेट घेऊन रिक्षा स्टॉप स्थलांतरित करू नये याचं निवेदन देण्यात आलं. मिरज रेल्वे जंक्शन रिक्षा संघटनेचा अध्यक्ष जेव्हापासून स्टेशनचं मिरज जंक्शन स्थापना झाल्या तेव्हापासून रेल्वे स्टँड स्टेशन रेल्वे स्टेशन समोर रिक्षा स्टॉप आहे. कोरोनाच्या महासंकटात रिक्षावाल्यांना गेल्या नऊ महिन्यात जी संकट आल्या ते अतिशय महाभयंकर संकट आहे. जसं तसं त्या संकटातनं रिक्षावाले सावरत असताना आज मिरज रेल्वे स्टेशनचे RPF साहेब रेल्वे स्टेशनच्या हद्दीत तुम्ही रिक्षा लावू नये, तुम्ही रिक्षा जर लावत असेल तर तुम्हाला रिक्षाचे परमिशन कुठं आहे असं त्यांनी सांगतात. हे परमिशन आम्ही गेल्या 50 वर्षे झाले इथे स्टेशनवर गाड्या लावतोय आणि याच्या अगोदर मी रेल्वेचं भूभाडं देखील भरत होतो. आज रेल्वे स्टेशन मास्टरला आम्ही जाऊन विचारल्यानंतर की आम्ही इथं भूभाडा भरायला तयार आहे, तरी देखील त्यांनी सांगतात की इथं भूभाडा भरायची आता सिस्टीम नाही. मग आम्ही पुणे कमर्शियल डिपार्टमेंटला देखील दूरध्वनीद्वारे आम्ही सांगितलं की आम्ही इथं तुमचं भूभाडा भरायला तयार आहे, त्यांचे पण उत्तर निगेटिव्ह यायला लागल्यात. मग असल्या कंडिशनला आम्ही इथं 50-60 रिक्षावाल्यांचा उदरनिर्वाह कसं व्हायचं हे अतिशय म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या या कारभारामुळे आमचे 50-60 रिक्षावाल्यांचं कुटुंब म्हणजे रस्त्यावर येण्यासारखं आहे. म्हणून आम्ही आज DRM मॅडमना त्यात निवेदन दिलंय की आम्ही 50 वर्षे झाले इथे स्टॉप होता आणि आम्ही रेल्वेचा भूभाडा का आहे भूभाडा किती पण असेल ते भरायला तयार आहे आणि आम्ही रेल्वेच्या हद्दीत आम्हाला रिक्षा स्टॉप लावायची परमिशन द्यावी म्हणून असं एक विनंती केली.